वेलकम स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये आपण एपिसोड नंबर पंचवीसमध्ये मध्ये आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इरेग्युलर व्हर्ब बेस फॉर्म प्रेझेंट फॉर्म मेन वर्ब्स आणि व्ही आय पी हंड्रेड वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो चला तर करूया सुरुवात आजच्या क्लासला प्रेझेंट फॉर्म म्हणजे बेस फॉर्म जो ओळखायचा कसा त्याच्या शेवटी ने त्याचं उदाहरण राईट म्हणजे लिहिणे न्यायालय शेवटी प्रेझेंट फॉर्म असं म्हणतात त्याला पा, बेस फॉर्म म्हणतात त्याला मुख्य क्रियापदाचे पहिले रूप असंही आपण म्हणतो त्याला आपण आता त्याची पाहणार आहोत उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो आजचा भाग आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इर रेग्युलर व्हर्ब्स इर रेग्युलर व्हर्ब्स आणि या व्हिडिओच्या दरम्यान व्हिडिओ चालू असताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी सांगत राहणार आहे म्हणून आपल्याला पाहावा लागणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ चला तर पाहूया पहिलं क्रियापद काय आहे येस या आय एन जी सिंग म्हणजे गाणे यस आय एन जी सिंग म्हणजे गाणे विद्यार्थी मित्रांनो ही इर व्हर्ब आहेत इरेग्युलर व्हर्ब म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपल्याला या व्हिडिओच्या दरम्यान दिलं जाईल पुढचा शब्द आहे रिंग रिंग म्हणजे वाजवणे रिंग रिंग म्हणजे वाजवणे पुढचा शब्द आहे कम कम म्हणजे येणे कम कम म्हणजे येणे पुढचा शब्द आहे चैल चल म्हणजे सांगणे टेल म्हणजे सांगणे पुढचा शब्द आहे से से म्हणजे म्हणणे से म्हणजे म्हणणे पुढचा शब्द आहे स्टँड स्टँड म्हणजे उभे राहणे स्टँड म्हणजे उभे राहणे पुढचा शब्द आहे चेक टेक चेक म्हणजे म्हणजे घेणे घेणे पुढचा शब्द आहे थ्रो थ्रो म्हणजे फेकणे थ्रो थ्रो म्हणजे फेकणे पुढचा शब्द आपल्या समोर येतोय तो आहे कॅच कॅच म्हणजे पकडणे कॅच कॅच म्हणजे पकडणे पुढचा शब्द आहे गेट गेट म्हणजे मिळवणे गेट गेट म्हणजे मिळवणे पुढचा शब्द आहे सेट सीट म्हणजे बसणे सेट सीट म्हणजे बसणे पुढचा शब्द आहे पोच पोट म्हणजे ठेवणे पोच पोट म्हणजे ठेवणे पुढचा शब्द आहे फॉल फॉल म्हणजे पडणे फॉल फॉल म्हणजे पाडणे पुढचा शब्द आहे सीट सीट म्हणजे बसणे सीट सीट म्हणजे बसणे पुढचा शब्द आहे गो गो म्हणजे जाणे गो गो म्हणजे जाणे पुढचा शब्द आहे टेक टेक म्हणजे घेणे टेक टेक म्हणजे घेणे याच्यानंतरचा आपल्या समोर येतो येतो शब्द म्हणजे कोणता शब्द कम कम म्हणजे येणे कम कम म्हणजे येणे पुढचा शब्द आहे होल्ड होल्ड म्हणजे पकडणे होल्ड होल्ड म्हणजे पकडणे पुढचा शब्द आहे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे पुढचा शब्द आहे घीव घीव म्हणजे देणे घीव घीव म्हणजे देणे पुढचा शब्द आहे लर्न लर्न म्हणजे सिकणे लर्न लर्न म्हणजे सिकणे पुढचा शब्द आहे नो नो म्हणजे जाणून घेणे नो नो म्हणजे जाणून घेणे पुढचा शब्द आहे बँड बेंड म्हणजे वाकणे बँड बेंड म्हणजे वाकणे पुढचा शब्द आहे सी सी म्हणजे पाहणे सी सी म्हणजे पाहणे विद्यार्थी मित्रांनो इरेग्युलर फोर्स म्हणजे अशी क्रियापद ज्या क्रियापदाचं दुसरं रूप ईडी हा प्रत्यय न जोडता तयार होतं त्या क्रियापदांना म्हणत असतात इरेग्युलर व्हर्ब्स विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आता आपण पाहतोय पुढचा शब्द आणि तो आहे सेंड सेंड म्हणजे पाठवणे सेंड सेंड म्हणजे पाठवणे पुढचा शब्द आहे शट शट म्हणजे बंद करणे शट शट म्हणजे बंद करणे पुढचा शब्द आहे ड्रीम ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे ड्रीम ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे पुढचा शब्द आहे ड्रॉ ड्रॉ म्हणजे रेखाटणे ड्रॉ ड्रॉ म्हणजे रेखाटणे पुढचा शब्द आहे फाईट फाईट म्हणजे लढणे फाईट फाईट म्हणजे लढणे पुढचा शब्द आहे फॉल फॉल म्हणजे पडणे फॉल फॉल म्हणजे पडणे पुढचा शब्द आहे मेक मेक म्हणजे बनवणे मेक मेक म्हणजे बनवणे पुढचा शब्द आहे सी सी म्हणजे पाहणे सी सी म्हणजे पाहणे पुढचा शब्द आपल्या समोर येतोय आणि तो, तो शब्द आहे फाइंड फाईंड म्हणजे शोधणे फाईंड फाईंड म्हणजे शोधणे विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद पुढचा शब्द आपल्या समोर येतोय आणि तो आहे बिगीन बिगीन म्हणजे सुरू करणे बिगीन बिगीन म्हणजे सुरू करणे पुढचा शब्द आहे मेक मेक म्हणजे बनवणे मेक मेक म्हणजे बनवणे पुढचा शब्द आहे पुट पुट म्हणजे ठेवणे पुट पुट म्हणजे ठेवणे पुढचा शब्द आहे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे पुढचा शब्द आहे राईड राईड म्हणजे स्वार होणे राईड राईड म्हणजे स्वार होणे त्याच्या नंतरचा शब्द आहे डू डू म्हणजे करणे डू डू म्हणजे करणे पुढचा शब्द आहे हिअर हिअर म्हणजे ऐकणे हिअर हिअर म्हणजे ऐकणे पुढचा शब्द आहे आपल्या समोर येतोय तो म्हणजे स्लीप स्लीप म्हणजे स्लीप स्लीपे झोपने शब्द है ड्रॉ ड्रॉ मे का ड्रॉ ड्रॉ का शब्द है गो गो जाने गो गो मे जा शब्द है अप वेकअपे अप जागे होने वेक अप वेकअप वेक जागे होने पुढ़ शब्द है रीड रीड म्हणजे वाचणे रीड रीड म्हणजे वाचणे पुढचा शब्द आहे टेक टेक म्हणजे घेणे टेक टेक म्हणजे घेणे पुढचा शब्द आहे टीच टीच म्हणजे शिकवणे टीच टीच म्हणजे शिकवणे पुढचा शब्द आहे बीट बीट म्हणजे मारणे बीट बीट म्हणजे मारणे पुढचा शब्द आपल्या समोर येतोय आणि तो शब्द आहे रण रण म्हणजे चालणे किंवा धावणे रण रण म्हणजे धावणे पुढचा शब्द आहे फ्लाय फ्लाय म्हणजे उडणे फ्लाय फ्लाय म्हणजे उडणे पुढचा शब्द आहे मीन मीन म्हणजे अर्थ असणे मीन मीन म्हणजे अर्थ असणे पुढचा शब्द आहे मीट मीट म्हणजे भेटणे मीट म्हणजे भेटणे पुढचा शब्द आहे घीव घीव म्हणजे देणे घीव घीव म्हणजे देणे पुढचा शब्द आहे ईट ईट म्हणजे खाणे ईट ईट म्हणजे खाणे पुढचा शब्द आहे कॅच कॅच म्हणजे पकडणे कॅच कॅच म्हणजे पकडणे पुढचा शब्द आहे बाय बाय म्हणजे विकत घेणे बाय बाय म्हणजे विकत घेणे त्याच्यानंतर आपल्या समोर येतोय तो पुढचा शब्द कम कम म्हणजे येणे कम कम म्हणजे येणे विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागातील महत्वाची माहिती आपल्याला आत्ता सांगायची आहे बघा आपल्याला ते दिसतंय बेस फॉर्म ब्रॅकेट मध्ये आहे प्रेझेंट फॉर्म अँड पास्ट फॉर्म आता आपण आजच्या भागामध्ये जेवढी क्रियापद आहे त्या क्रियापदाचं पास्ट फॉर्म म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप कसं तयार होतं याच्याबद्दलची बद्दलची माहिती मिळवणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप जर आपल्याला बनवायचं असेल तर सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश इडिया प्रत्यय जोडून मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं परंतु आजच्या भागातील सर्व क्रियापद त्याला ईडी प्रत्यय न जोडता मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप होणारी आहेत आता कमचा इथं भूतकाळ म्हणजे दुसरं रूप केम बघा त्याच क्रियापदामध्ये थोडा बदल होतो आणि त्याचं भूतकाळ रूप तयार होतं या ठिकाणी कमचा बदल झालेला आहे केम आणि केम म्हणजे आले केम म्हणजे आले त्याच पद्धतीने आपण दुसरं क्रियापद पाहतोय घीव घीव म्हणजे देणे घीव घीव म्हणजे देणे आणि आता त्याचं दुसरं रूप कसं झालंय बघा घेव जी ए व्ही घेव घेव म्हणजे दिले घेव म्हणजे दिले त्याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे लर्न लर्न म्हणजे शिकणे लर्न म्हणजे शिकणे आणि त्याचं दुसरं रूप आहे लर्न लर्न म्हणजे सिकले लंट म्हणजे सिकले त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बेंड बेंड म्हणजे वाकणे बेंड म्हणजे वाकणे त्याच दुसरं रूप तयार झालं बेंट बेंट म्हणजे वाकले बेंट बेंट म्हणजे वाकले आणखीन आपण याची काही उदाहरण पाहतोय आपल्या समोर आलेला आहे शब्द फाइंड फाईंड म्हणजे शोधणे फाईंड फाइंड म्हणजे शोधणे आणि फाईंड ह्याचं दुसरं रूप आहे फाऊंड फाऊंड म्हणजे शोधले फाऊंड म्हणजे शोधले पुढचा शब्द आपल्या समोर येतोय मेक मेक म्हणजे बनवणे मेक मेक म्हणजे बनवणे आणि त्याचं दुसरं रूप तयार होतं मेड 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 म्हणजे बनवले मेड मेड म्हणजे बनवले त्याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे आणि याचा दुसरं रूप आहे स्पोक स्पोक म्हणजे बोलले स्पोक स्पोक म्हणजे बोलले पुढचं क्रियापद आहे डू ओ डू म्हणजे करणे ओ डू म्हणजे करणे आणि त्याचा भूतकाळ आहे डीड आणि डीडचा अर्थ आहे केले डीड म्हणजे केले डीड म्हणजे केले विद्यार्थी मित्रांनो या क्रियापदाच्या बाबतीत मला आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे आजच्या भागातील क्रियापदाचं दुसरूप तयार करायचं असेल तर त्या शब्दामध्येच एखादं अक्षर बदलतं आणि त्याचं दुसरूप तयार होतं आता याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढी क्रियापदं शिकलेली आहेत त्या क्रियापदांची भूतकाळी रूप आपण पाहणार आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करावं लागेल या चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनही प्रेस करावं लागेल म्हणजे आपल्याला नंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल केलं ना सबस्क्राईब ओके आणि विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जाधव ऑनलाईन एज्युकेशनला भेट देत राहा आणि आपलं इंग्रजी इम्प्रूव्ह करत रहा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद बाय पुन्हा भेटूया